की 12 बलुतेदारांना जरांगी पाठिंबा का देत नाही? दिला नाही मी तुमच्या समोर तिथं, नाही आता द्या, दिला का नाही? दिला ना। आणि मग तुम्ही नाहीकच का मला चॅनल खोटं बोलत जाऊ नका ना, तुम्ही सारखी इतके ज्येष्ठ नाही। 12 बलुतेदारांना माझ्या एक लक्षात आलं, तुम्ही टीव्हीला असं म्हणले की 12 बलुतेदारांना जरांगी पाठिंबा का देत नाही, दिला नाही मी तुमच्या समोर तिथं, नाही आता द्या, दिला का नाही? दिला ना। आणि मग तुम्ही नाहीकच का मला चॅनल खोटं बोलत जाऊ नका ना, तुम्ही सारखी इतके ज्येष्ठ नाही। संभ्रम होतो साहेब समाजात, अहो तुमच्या समोर तीनदा दिला, ऐका माझा द्या आता। तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिला, आपण भेट झालो, महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा, आपण तिथं पूजा केली, तिथं आपली चर्चा झाली, त्यानंतर 12 बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे, कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत, हे स्पष्ट बोललो मी। आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो, ऐका असं नाही, खोटं नाही बोलायचं, तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने तुम्ही म्हणले मी ऐकलंय, सारखे मागणी करा असं माझं म्हणणं आहे। पण एकदा केली का लय बारे केली का, आम्ही सोबतच आहेत ना मराठी एकदा, आणि म्हणून जरांगे तरी किमान असं आहे, एकदा जर शब्द दिला ना हटत नाही। आपण झालं केलं नाही, तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना, एक एकूण तोडगे काढाले होता, एक एकूण गैरसमज पसरता, म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागल्याचं। अहो दादा आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही, तुम्हाला मान्य आहे का नाही, चांगली गोष्ट आहे मानलं होतं। अहो पण तुम्ही मीडियाच्या माध्यमात, ठीक आहे खाजगी तुम्ही बोलले असते एखाद्या ठीक होत, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत जाओ, मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही, 12 बलुतेदारांना आरक्षण द्या। अहो मी तिथं तर म्हणलो, पण मी तुम्हाला 4 सभेचे पुरावे देतो, तुम्ही नसताना म्हणलेले, पण तरी तुम्ही गैरसमजातून जर कोणाच ऐकून असं बोलणार असाल कसं एक उपाय होईल बरं? माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल, बंजारा बांधवांबद्दल, धनगर बांधवांबद्दल आणि वंजारे बांधवांबद्दल, बांधवांबद्दल बोलतो आम्ही सामान्य, एक शब्द नाही गेला, आणि नेत्याला नाही सोडत, पण सामान्यांना एक शब्दही क्रॉस नाही, मरेपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे, छोट्या जातींबरोबर, छोट्या समाजाबरोबर, नेत्यांसमोर नाही, कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो, आणि तुमच्यासारखे कोणी अपेक्षाच नाही आम्हाला। तू आपण जे सांगताय ना ते बरोबर आहे, मान्य आहे मला, पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी करायची। मग करूत ना, पण तुम्ही मीडियातून केलेले असून म्हणता तो करत नाही, करत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला, नाही चांगली गोष्ट आहे, असं नाही ना बोलायला पाहिजे। ठीक आहे चांगलं, मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही खरंच पुसदलाही सांगितलंय, आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की 12 बलुतेदारांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, तरी पण तुम्ही म्हणता की तो मग घेत नाही, आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला, आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय 15-20 दिवसापूर्वीचा, आणि ह्यो विषय कालचा, तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही, म्हणजे तुम्हीच किती शब्दात फेक कराल, बोलला तुम्ही, मी आरोप करण्यातला पोरग नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।